आता जो पुरस्कार दिला जाणार आहे त्या पुरस्काराचं असं आहे की आपल्या सगळ्यांची मान अभिमानानं ताट होईल आणि सगळ्यांची छाती 2 इंच पुढे येईल असा हा पुरस्कार आहे. त्या पुरस्काराबद्दलची माहिती देण्यासाठी मी दीपक आडवांना विनंती करतो की त्यांनी माहिती द्यावी. जय भीम. मित्रांनो, आपण बोलतो देशासाठी वेळ आली तर आम्ही जीव देऊ. आपण बघितलेलं आहे मुंबई आजपर्यंत कधीच थांबली नाही. मुंबईवर अनेक हल्ले झाले, ते सर्व हल्ले सहन केले. 26 नोव्हेंबर 2008 ही मुंबईसाठी काळ रात्र ठरली. ही रात्र आजही मुंबईकरांना आठवली तर अंगावर शहारे येतात. कसाब आणि त्याचा साथीदार मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवर अंधाधुंद गोळीबार करून शेकडो निरपार मुंबईकरांना मारून कामा आणि ऑल्वेज हॉस्पिटलच्या गल्लीतून जात असताना महाराष्ट्राचे सुपुत्र अशोक कामठे, विजय साळसकर आणि हेमंत करकरे या अधिकाऱ्यांचा बळी घेतला. तसेच पुढे जात असताना स्कोडा गाडी अडवली, त्या गाडीतून गिरगावच्या दिशेने भरगाव वेगाने जात होते. मुंबई पोलिसांनी कॉरिडोर लावले होते, ती गाडी अडवली. ती गाडी अडवल्यानंतर मुंबई पोलीस खात्यातील ASI त्या ठिकाणी गेले. त्यांना पाहताच कसाबने त्याच्या जवळील AK-47 काढली. अंधाधुंद सर्व गोळ्या त्यांच्या छातीत झाडल्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी त्यांची बंदूक सोडली नाही. त्याच्या गोळ्या संपल्या आणि बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांनी येऊन कसाबला पकडलं. मित्रांनो, ही गोष्ट मुंबईतील नाही, महाराष्ट्रातील नाही, भारतातील नाही, तर जगातील इतिहासात पहिला जिवंत आतंकवादी पकडलेले महाराष्ट्राचे सुपुत्र यांना आपण पुढील भीमरत्न पुरस्कार देत आहोत. शहीद तुकाराम ओंबळे यांना आपण मरणोत्तर भीमरत्न पुरस्कार देत आहोत. भारत सरकारचा शौर्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्र आणि यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. पण सिद्धार्थ कॉलनीच्या वतीने, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व युथ रिपब्लिकन यांच्या वतीने त्यांना आपण मरणोत्तर भीमरत्न पुरस्कार देत आहोत. त्यांच्या कन्या वंदनाताई ओंबळे यांना मी विनंती करतो हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी विचार मंचावर यावे, ही मी त्यांना विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर ही माले
रहा पाक पन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे वो जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम पिता जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम पिता जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन भारत माता की, भारत माता की। वैसे दोस्तों साथियों, उन सभी हमारे शहीदों की शहादत को हम सलाम करते हैं जिनकी बदौलत आज हम अपने घरों में अपने परिवार के साथ बहुत ही सुरक्षित हैं। अभी हम इनको राष्ट्रीय सलूट करेंगे। ये शहीद करकरे साहब को राष्ट्रीय सलूट करना है, उमड़े साहब को राष्ट्रीय सलूट करना है। सभी को विनती है कि आप अपनी जगह पर खड़े हो जाए, प्लीज खड़े हो जाओ। राष्ट्रीय सलूट करेंगे सभी। दो हाथ दीजिए। जय हिंद, जय हिंद। थैंक यू ताई, तुम्ही आलात, वेळात वेळ काढून आलात। तुम्हाला गावी जायचं होतं पण आमचा भीमरत्न पुरस्कार सोहळ्यासाठी तुम्ही आलात। आम्ही तुमचे मनापासून धन्यवाद देतो आणि यांच्यासाठी काय बोलायचं, ज्या तुकाराम ओंबळे साहेबांनी भारताला वाचवलं, जर कसाबला पकडलं नसतं तर कसाब जर कसाबच्या घोळ्या आपल्या पोटामध्ये खाल्ल्या नसत्या तर त्या कसाबने आपल्या मुंबईची पूर्ण राख रांगोळी केली असती, मुंबई पूर्ण पेटवली असती। सर सॅल्यूट आहे तुम्हाला, तुमच्या तुमच्या वडिलांच्या कार्याला, आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाकडून, आमच्या सर्व आंबेडकरी जनतेकडून, मनोजभाई संसारे यांच्याकडून। तुम्ही खूप, तुमच्या वडिलांनी खूप मोठं कार्य केलं, देशाला वाचवलंय। त्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांना पकडण्याचं काम एवढं मोठ्या धाडसाने केलं तो फक्त आणि फक्त आपला मराठी माणूस असू शकतो।